शहरातील फुटपाथ अंतर्गत रस्त्यांची कामे करून झाल्यानंतर अनेकदा काही दिवसातच इतर कामांसाठी हे फुटपाथ व रस्ते पुन्हा खोदल्याचे प्रकार आपल्याकडे सर्रासपणे आपण बघतो. जनतेकडून कराच्या रूपाने गोळा केलेल्या पैशांची ही अशी उधळपट्टी आपल्याकडे नवीन नाही. पूर्वीपासूनच हे चालत आलंय आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये प्रभागामध्ये ते आपल्याला बघायला मिळत. मुद्दा हा आहे की अशा उधळपट्टीला जाब कोणी विचारायचा. आज पुण्यातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये झालेल्या या खोदकामांवरून चांगलंच राजकारण पेटल्याचं बघायला मिळालं. या विषयावरून मनसे, काँग्रेस व भाजपचे नेते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले. या प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचे आहेत. राजेंद्र येनपुरे या भाजपच्या नगरसेवकांनी काही महिन्यापूर्वीच या रस्त्याचं काम केलं होतं. मात्र सध्या हा नवीन केलेला रस्ता पुन्हा खोदला गेला आणि त्या ठिकाणी स्थायी समितीचे अध्यक्ष व भाजपचे नगरसेवक हेमंत रासने यांच्या नावाचे पोस्टर्स लागले आणि त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहराध्यक्षा रूपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपला काही प्रश्न उपस्थित केले. विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेला हा विकास नेमका कसला आहे आणि तो कुणासाठी आहे? हीच का तुमची स्मार्ट सिटी? यावर फॉर द पीपल डॉट न्यूजनं मनसे, काँग्रेस व भाजपच्या संबंधित नेत्यांची भूमिका जाणून घेतली. बघूयात मनसेच्या रूपाली पाटील ठोंबरे व काँग्रेसच्या विशाल गुंडे यांनी काय आरोप केलेत आणि त्यावर पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व भाजपाचे नगरसेवक हेमंत रासने यांनी काय उत्तर दिलंय ते. वर्षाभरामध्ये जे काम झाले त्याचा अजून कालावधी संपत सुद्धा नाही तर लगेच दुसरं काम इथल्या माननीयांनी सुरू केलेलं आहे. वास्तविक पाहता वर्ष हे मी खूप जास्त दिवस तुम्हाला सांगितलं. हा रस्ता तुम्ही जर बघितला तर हा 4 महिने झालेला आहे. माननीय नगरसेवक राजेंद्र येनपुरे यांच्या विकास निधीतनं हा रोड 4 महिन्यापूर्वी तयार करण्यात आला आणि आत्ता आज म्हणजे 4 महिन्यानंतर लगेच याच भागातील दुसरे नगरसेवक साई समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या विकास निधीतनं हा रस्ता होत आहे. मला कळत नाही आहे की स्मार्ट सिटीचे जनक एवढे स्मार्ट आहेत की 4-4 महिन्याला त्यांना विकास कामं करावी लागतात. एवढा मोठा या म्हणजे या प्रभागामध्ये 4 भाजपचे नगरसेवक आहेत यांच्यात एवढा मोठा समन्वय आहे की यांना 4 महिन्यानंतर लगेच लक्षात आलं की आपला काहीतरी काम राहिलंय आता नवीन काम करायचंय. ही चक्क जनतेची लूट आहे. तुम्ही जर यांचा बोर्ड जरी पाहिला तर हे काम पुणे महानगरपालिकेचं आहे. वास्तविक पाहता पुणे महानगरपालिकेचा बोर्ड लागला पाहिजे, माननीयांचे फोटो लागले पाहिजे, परंतु इथं पक्षाचे फोटो लागतात. जसं काय पक्ष फंडाकडनं हा रस्ता होतोय असं ते दाखवत आहेत. खाली जे कार्यकर्त्यांची नावं आहेत हे ठेकेदार आहेत का कार्यकर्ते आहेत? वास्तविक पाहता कुठल्याही कार्यकर्त्याचं कुठल्याही ठेकेदाराचं नाव इथे लावता येत नाही. हा सगळा पैसा जनतेचा आहे. जनता टॅक्स भरते तेव्हा लोकप्रतिनिधी हे कामं करू शकतात. परंतु लाज वाटली पाहिजे. कोरोनाच्या भीषण काळात आपण चाललेलो आहोत. मोठमोठ्या पदावर तुम्ही बसलेला आहात आणि 4 महिन्यामध्ये तुम्ही परत 20-25 लाख जो काही निधी आहे तो वापरत आहात. याच निधीचं जर तुम्ही प्रभागासाठी कोविड सेंटर काढलं असतं तर मरणारी जी उपचाराविना मरणारी लोक आहेत ना ती वाचली असती. हा मुद्दामून सगळा भोंगळ कारभार आपल्यासमोर आणलेला आहे. माझी पुणे मनपानं आयुक्तांना विनंती आहे
तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालणार आहात का नाही, का जो चोरी करतोय त्याला करून देणार आहे, जो नाचतोय त्याला नारून नाचून देणार, हा जनतेचा पैसा आहे, अशा पद्धतीने वाया जाता कामा नाही. एकदा हा रोड झाला होता, 2 महिन्यांनी तुम्ही 2 वर्षांनी तुम्ही मेंटेनन्स केला असतं तर आम्ही मान्य केलं असतं, परंतु फक्त 4 महिने झालेले आहेत आणि दोन्ही नगरसेवक एकाच पक्षाचे आहेत. पहिला रस्ता माननीय राजेश यनपुर यांनी केला, आता लगेच 4 महिन्यानंतर हेमंत रास्त्यांना उपरती आली की हा रस्ता आपण केला पाहिजे. केला पाहिजे म्हणजे फक्त हा पैशाच्या उधळपट्टीसाठीचा हा प्रयास आहे. महाराष्ट्र नवनिर्माणकडनं मी याचा निषेध करते आणि आयुक्तांना विनंती करते, जर तुम्ही हे काम तातडीने थांबवलं नाही तर येणाऱ्या परिणामाला कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही जबाबदार असणार आहात, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नियोजन स्मार्ट सिटीचा स्वतःला जनक म्हणत असताना लाजा वाळगा, ज्याचं तुम्हाला नियोजनच जमत नाही, पैशाची उधळपट्टी करताय, कोरोनाच्या काळात लोक मरतायत, मग तुम्ही स्मार्ट लोकांना मारण्यासाठी आलेला आहात का, याचंही उत्तर प्रभागातील नगरसेवकांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी देणं गरजेचं आहे. या गल्लीत माझं लहानपण गेलेलं आहे. मागच्या कोरोना कालावधीत जेव्हा हा रोड बनत होता आणि लॉकडाऊन लावला, तेव्हा आम्ही या रोडला रोज कॉन्क्रिटिंग चालू कॉन्क्रिटिंग होऊन गेलेलं. आम्ही जवळपास 3-4 महिने हा रोड आपल्या गल्लीतला आहे, तो व्यवस्थित राहिला पाहिजे म्हणून आम्ही आपला रोड समजून ह्याला पाणी मारत राहिलो, त्याची देखभाल करत राहिलो, व नगरसेवकांनी राजेशदादांनी हे काम व्यवस्थितरित्या नंतर पार पाडलं, त्यात काहीच शंका नाही. पण अजून ठेकेदाराचे बिल मिळाले असेल का नाही याची शंका आहे. तर नवीन काम चालू झालं, मी एक सिव्हिल इंजिनियर आहे, मला कळतं की पहिलं कुठलं काम झालं पाहिजे आणि दुसरं काम कधी झालं पाहिजे. तर पहिलं तुम्ही सगळं फिनिशिंग करता आणि परत ते खोदाई करून त्याच्या आतलं पोटातलं काम करणं, हे तर माझ्या बुद्धीला पटत नाही. आणि ही जी खोदाई केलेली आहे, आजच एक जेसीबी येऊन गेला व सगळे चेंबर लाईन इथं फोडून गेलेला आहे. आता ह्याची जी दुर्गंधी पसरेल, जे पाणी साठेल, त्याच्यातनं जे काय आजार निर्माण होतील, जंतू होतील, ह्याला जबाबदार कोण, हा माझा नेत्यांना प्रश्न आहे. व हे काम त्वरित थांबवावं व जे काय बिघडलेलं काम आहे ते व्यवस्थित करून द्यावं, व हे व्यवस्थित काम जे आहे तसंच पूर्वपथावर आणून देण्याची मी प्रशासनाला विनंती करतो. लक्ष्मी रोड, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमटेकर रस्ता ह्या पेठांमधील एरियातले जे मुख्य रस्ते आहेत, या रस्त्यांवरच्या वाहतुकीचा प्रश्न हा दाट वस्तीतला भाग असल्यामुळे अतिशय कंजेस्टेड पद्धतीची वाहतूक ह्या सगळ्या प्रक्रियेत असती. गेले अनेक वर्ष खूप इच्छा असूनसुद्धा 40-40, 50-50 वर्ष झालं ह्या रस्त्यांच्या ड्रेनेज लाईन ह्या बदललेल्या गेल्या नव्हत्या. मागील वर्षी त्याला तरतूद केली गेली, आत्ताच्या कालावधीमध्ये त्या संपूर्ण ड्रेनेजच्या तिन्ही ठिकाणच्या रस्त्यांना आत्ता लॉकडाऊनच्या ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीचा उपयोग करून घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या ड्रेनेज लाईन, गेली 50-50 वर्ष न बदलल्या गेलेल्या मुख्य रस्त्याच्या ड्रेनेज लाईन, त्या सगळ्या भागात त्या ड्रेनेजचं बॅकवॉटर हे मार आत्ता खूप ठिकाणी त्या समस्या या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या होत्या. त्यामुळं मुख्य रस्त्यांच्या ह्या ड्रेनेज लाईन बदलण्याचं काम हे आत्ता ह्यावेळेस हातात घेतलं गेलेलं आहे. मुख्य खात्याच्या बजेटमधनं त्याला तरतूद केली गेलेली आहे आणि त्या अनुषंगाने आत्ता तिथे काम होत आहे. तो जो मागील 2 वर्षापूर्वी झालेला रस्ता होता, त्यावेळेस त्या रस्त्याची गरज होती आणि लक्ष्मी रस्त्याची जी ड्रेनेज लाईन आहे ती पूर्ण क्रॉस होऊन येत असताना तो काही भाग त्याच्यातला खोदावा लागला. अशा काही ठिकाणी एखाद्या रस्त्यातला काही भाग हा कधीकधी कामाच्या ह्याच्यात ते करावं लागतं, त्या पद्धतीने त्याच्यातला संपूर्ण नाही, थोडासा पट्टा हा खोदावा लागला, ती त्या ठिकाणची त्या लाईन जाण्याची गरज होती म्हणून तेवढा खोदला गेला. महापालिकेची निवडणूक आल्याच्या निमित्तानं का होईना, राजकीय नेत्यांकडून या पुनर्विकास कामांवर होणाऱ्या उधळपट्टीबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले. परंतु अशा प्रकारची उधळपट्टी ही राजरोसपणे होत असते. नागरिकांमध्ये जर या उधळपट्टीविषयी जागरूकता आली आणि त्याबाबत जर उठाव झाले तर या उधळपट्टीला ब्रेक नक्कीच लागू शकतो. नागरिक याविषयी जागरूक होतील हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, फॉर द पीपल डॉट न्यूज, पुणे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.
फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.